गोकर्णावरून निघाल्यावर आम्ही सगळ्यात आधी उन्हावरला आलो. आता उन्हावर ना फेमस आहे तिथल्या मँग्रोव्ह फॉरेस्ट साठी, आणि तिथेच असलेल्या एका लाकडाच्या बोर्डवर वॉक करून ना आम्हाला ते पूर्ण जंगल बघायचं होतं. पण ते मेन नव्हतं, तर कालपासून आमच्या डोक्यामध्ये एक खूळ बसलं होतं, ती म्हणजे एक फनी रील बनवायची. मग काय, आम्ही जे काही प्रयत्न केले ना, तुम्ही एकदा त्याचा BTS बघा. आणि आता फायनल रिझल्ट पण बघा. तेवढी रील बनून झाल्यावर आम्ही बोट राईडला गेलो. आता आमची बोटीनं जशी गिरगर्दन घाटा म्हणून चालली होती आणि माझ्या अंगामध्ये आवडून शिमून उतरलं होतं. तिथे एक मस्त व्हिडिओ बनवली आणि तेवढी बोट राईड करून झाल्यावर आम्ही मुर्डेश्वरला निघालो. आता बरीच दुपार झाली होती आणि भूक लागली होती. मग एका हॉटेलमध्ये जेवण केलं आणि आम्ही मुर्डेश्वरच्या मंदिराकडे गेलो. मुर्डेश्वरची महादेवाची मूर्ती ना, ती भारतातली 2 नंबर उंचीची मूर्ती आहे बरं का. आणि त्याच्यासमोरच ना 20 मजली उंच गोपूर आहे आणि त्याच्यामध्ये एक लिफ्ट आहे. त्या लिफ्टमध्ये बसून आम्ही 18व्या मजल्यावर गेलो आणि वरतून महादेवाचं दर्शन घेतलं. खाली आल्यावर आम्ही मुर्डेश्वरच्या मेन मंदिरामध्ये गेलो. नंतर एक मस्त सूर्यास्त बघून दिवसाचा आणि ट्रिपचा शेवट केला.